আমার कशी सांगत आहे परमेश्वराची परमेश्वरांनी शिकवलेली ती सुवार्ता त्या मानवाच्या हृदयामध्ये जाऊन जेव्हा बसते तेव्हा त्याला परमेश्वराची ओळख दिसते. म्हणून माणसाच्या सांगण्याने त्याची सुवार्ता मला सांगितली नाही तर सांगण्याप्रमाणे ती शिकवत नाही. ती पहिली परमेश्वराची योजना असते आणि त्या योजनेनुसार त्या मनुष्याच्या जीवनामध्ये त्याची योजना तिथे तयार होते. आणि त्याला येशूचं प्रकटीकरण झालं, तो शांत आला, दर्शन भेटली. कारण प्रेषितांच्या कृत्यामध्ये त्या नववा अध्यायामध्ये जेव्हा तो ख्रिस्ती लोका मिळून चालतो आणि त्या घोड्यावर चाललेला असतो त्याने एक प्रकाश म्हणजे तो प्रकाश त्याच्या डोळ्यावर इकडून वरून खाली पडला. कारण पडल्याबरोबर त्याने विचारलं, प्रभू तू कोण आहे? म्हणजे त्याच्या मुखात देवाच्या गोष्टी होत्या पण नक्की त्याला प्रभू कोण होत हे त्याला माहिती नव्हतं. जेव्हा तो पडल्यानंतर त्याने विचारलं, प्रभू तू कोण आहेस? तेव्हा प्रभू त्याला सांगतो, चाचण शेर करतो तुम्हीच. म्हणजे कोणत्या मानवाची निंदा, कोणत्या माणसाचा शेण किंवा कोणत्या माणसाच्या विरोध जायचं हे देवाचं मोठं चांगलं गुण शिक्षण. जे पवित्र असतात त्या विषयी निंदा असतात आणि जे पापी असतात त्याची कोण निंदा करत कधी पण लक्षात ठेवा. चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगलं हे आमचं अंतरात्म्याच धोरण असत. म्हणजे माझ्या मनाची कल्पना आणि विचार हल्ली हे चांगलं आहे हे वाईट. जेव्हा हकीकत कधी दिसते, जेव्हा त्या व्यक्ती बरोबर फिरतात तेव्हा त्याला कळते की चांगलं आहे की वाईट. पण लोकांच्या दृष्टीने आपण सांगताना काय सांगतो, ही व्यक्ती खूप चांगली आहे, ती खूप व्यक्ती चांगली आहे. चांगली व्यक्तीला आम्ही वाईट समजतो ना, वाईट व्यक्तीला चांगलं समजतो. त्याचा स्वभाव नाही अरे त्या व्यक्तीने सांगितलं तो विश्वास तुम्ही धरला, परंतु तुमच्या स्वतःच्या कल्पनाचा विश्वास तुम्ही धरले नाही. आता मी येशू बरोबर चालल्यानंतर मला समजलं येशू कोण आहे. समाजा बरोबर चाललेलं होतं, माणसाबरोबर चाललेलं होतं, तेव्हा माणसाचा स्वभाव मला सगळं चांगलं वाटत होता. परंतु त्याच्यातून काही चांगलं निघत नव्हतं तर तिथून सगळं वाईट, नशा, व्यसन, काही काही सगळं मानवामधून वाईट निघालं. अरे तर त्या मानवाच्या आतमध्ये तो शैतान बसलेला होता. पण ख्रिस्तामध्ये आता पौराणिक असं लिहिणं की तो ख्रिस्तामध्ये बसला तेव्हा त्याला कळायला लागलं आणि तो कोणाकडे गेला आणि कोणा व्यक्तीची त्याने अपेक्षा कळली की जे देवाचे लोक कोण आहे
त्या महान व्यक्तीपासून हे शिक्षण घ्यायचं. परमेश्वराचे महान व्यक्ती पण कोणाला घाबरत होते. नवा ते बसला ना तर तुम्हाला त्याच्या पूर्ण अनुभव येईल. आणि हे अनुभव तुम्हाला आत्म्याच्या आणि शरीराच्या दोन्ही बाजूने काय करायचं आहे, पाहून चालायचं. शरीर पण पाहिजे, आत्मा पण पाहिजे. मी देवाबरोबर चालले नाही पण माझं मन दुसरं ठीक आहे. आणि शिकल्यावर तुम्हाला कोलाच्या नियमाप्रमाणे पुढे पुढे चालायचं. कारण त्यांनी परमेश्वराचे नियम घेतले, तेच नियम तुम्ही आणि मी घेणार, त्याच नियमाप्रमाणे आपल्याला भेटणार. ती मला प्राप्त झाली. आता तुम्ही विचार करा की त्याला कशी प्राप्त झाली. त्याला माणसाने शिकवलेली ही सुवर्ण नाही, ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने, दर्शनाद्वारे. जेव्हा माझ्या पोटात दुखत होतो मी असा तुझ्या सारखा बाहेर बसलेला होता आणि समोर हॉस्पिटल. माझा मित्र मला सांगते, अरे तू माझं बरोबर आणि तिथे असताना डॉक्टरकडे धाव मारणं हे शक्य नाही. माझं भरपूर पोटात दुखायला, केस माझ्या अंगाला खाम फुटायला लागला, तात 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 सगळं आला लागेल आणि पूर्ण खामाने बोलला. अरे वर आणि त्याच्यावर खुर्चीवर बसलेला अशा परिस्थितीमध्ये आणि तिथून जो हात माझ्या पोटामध्ये आला त्या पोटातलं काय होत ते काढून टाकलं आणि मी एकदम फ्रेश. मला माणसाची आठवण होती की डॉक्टरकडे जा, इंजेक्शन घे, बोलायचे. हा माणूस स्वभाव आहे, ज्याचा विश्वास देवावर नाही त्याने डॉक्टरकडे जावं. पण ज्याचा 100% देवावर विश्वास आहे तर त्यांनी पुढे विचार करावा. दोन्ही गोष्टी पाहिजे. आली शिकताना आत्मसत करताना कसं व्हावं, कसं जावं, ते कसं बनवं हे पहिलं शिकावं. आणि त्यानंतर त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आपल्या जीवनात कशी. तो पहिला त्याचं वर्तणूक कसं होत एवढी धर्मातल्या माहिती आहे. तुम्ही ऐकले ना तो काय बोलतो, तुला माहिती आहे आणि तुम्ही ऐकलेलं म्हणजे त्याचं नाव खराब होतो. कोणत्याही माणसाचं नाव खराब जरी झालं तर कधी कधी दुरुस्त होते, ते खराब राहत नाही. आणि ते खराब नसल्यामुळे त्याच्या चांगले गुणी त्यांना कळती, हे पापाने मला असं त्रास झाला आहे याच्यामुळे मला मुश्किल झालं, समज येत आली. आणि ती समज झाल्यानंतर त्याला पराभव येतो आणि तो अनुभव आल्यानंतर तो खरं तर त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो. मी देवाच्या मंडळीचा पराकाष्ठाचा बघा शेअर करत असे अगदी. विचार करा की कशी जीवन जगत होते. आपण राहत असताना शेअर होते, कारण मध्ये 5-2 पासून येशू शिकवले. येशू मध्ये येणाऱ्या लोकांचा शेळ होईल. तुम्ही मेल्यावर मातीचा विचार करणार का स्वर्गाचा विचार करणार? मैदाना तुम्ही गेले असतील ना, गेले. हा त्याला तुम्ही केवढे रडले, केवढा हात मारला, उठा उठला ना, त्याला पेटवलं किंवा त्याला माती काढलं, काय माहिती त्याला काय कळालं का? आम्ही एवढे चुकीचं लक्षण, चुकीचं शिक्षण. तुम्ही मरणाच्या जागेवर जात असतील तर मरतच राहणार.
आणि गुरुरूपित होणार, मी जिवंत होणार आहे, उठणार आहे तो कस. अरे रोजचा सकाळ वगैरे मिळते ना, तो जिवंत झालाय. आज संडे आहे ना, मग जिवंत आहे तुम्ही. उद्या मंडे अंडे खाला जातील माहिती. मनुष्य विचार करतो आम्हाला सत्तावीस एक किंवा मध्ये सहा चौतीस जर एक वचन वाचलं तर तुम्हाला कळेल की चिन्हाची सगळी शोभा काय. कोणासारखा खतरनाक मनुष्य बदलू शकणार तर तुम्ही काय देवाजवळ यायला काय लागते. पैसा लागते, वस्तू लागते, मिनार लागते, वस्त लागते काय नाही. चौतीस पंधरा सारखा बसायचं वचन ऐकायचं, बसायचं उठायचं खायचं आणि बसायचं. परत घरी जा संध्याकाळी असं मिळते का बघ, घरी मिळत नाही. माघारी तोंडात घास आहे म्हणून बोलला त्याला आवाज येत. इथे स्वतःला काही करायला लागत नाही, आम्हालाच करावं लागते काय करायचं बरोबर. पण तुम्हाला नुसतं बसायचं वचन ऐकायचं, शारीरिक पण भोजन आहे, आध्यात्मिक भोजन आहे, दोन्ही तृप्त होत आहे. पण तरी तिकडे यायला पहिला चालून घ्या न मग जोडा. हल्ली बोलायला सुद्धा नाही एवढं सीताना आपलं बोल आपलं अंत करणं आपलं शरीर पाणी ठेवलं स्वतःशी चोर चांगलं उघड मी करेल. प्रत्येकी जीवन जे आहे ते आम्हाला शिकायचं. जे येशू जवळ आहे ना ते जगात कशा जवळ नाही. मी पण ठरतो एवढी जबाबदारी असते परंतु मी आहे परत रेश का, कारण मी त्याच काम करतो. तो माझ्यासाठी थकलेला आहे. माझं हेच काय माझ्याजवळ की मी थकणार नाहीच. जगाचेही काम असं ते आम्ही थोकतो पण ते शरीर कमजोर करतो. पण येशू साठी जो मनुष्य थकतो तो शरीर आत्म्याने मजबूत बनतो. ज्या वेळेला मी आमचं जीवन जे आहे येशू साठी वापरलेलं आहे ते जीवन खूप महत्वाचं आहे. आम्ही महत्व समजत नाही आमचं जीवन काय महत्वाचं आहे. आम्ही कधी समजून घेतलं नाही की आमचं जीवन आम्हाला महत्व म्हणून मिळालेलं आहे. एका व्यक्तीद्वारे आपल्याला चांगली नावं मिळालेली आहेत, त्याच व्यक्तीबरोबर आमचं जीवन नाही. आम्ही कोणा व्यक्तीशी संवाद करतो त्याच्या भविष्यात नाव नाही, त्याची पाप जीवनात भरलेली आहे, ते नाशात पडलेले गाडीत पडलेले असं आम्ही लोकांचा संवाद करतो आणि स्वतःची कॅरेक्टर आम्ही घालून बसतो. अशी व्यक्तीशी संवाद ठेवा ज्या व्यक्तीपासून नाव मिळालं त्याच व्यक्ती बरोबर आमची संवाद. कारण ही खेळ नाही. मी लोकांना शिकवतो सल्ला देतो कारण सल्ले रुपये दिले तरी भेटत नाही. हे सल्ला तुम्हाला मिळायला फार गोष्ट. आध्यात्मिक जीवन सगळ्यात श्रेष्ठ जीवन. लोक पृथ्वीमध्ये स्वर्गाचा विचारच करत नाही, फक्त या पृथ्वीमध्ये शरीर आणि स्वतःचे भविष्य स्वतःचे विचार एवढ्याच माणसं म्हणत आहे. पण स्वतः पुढे विचार करा शेवट तुम्ही कुठे जाणार. कुठे ना कुठे जायला लागते परंतु शेवट आणखी कुठे तरी जाणार. एकदम खातेला केलेले म्हातारे लोक असतात. जा ही भेट द्या त्यांना विचार आता तुमची काय इच्छा सुखाची एक घटका येईल बर पुढे जाणार. ही घटका येऊन जाणार कुठे भविष्य काहीच केलं नाही. ही स्वर्ग जाण्यासाठी माझी तयारी आहे तर मी तिकडे जाणार. लोकांना स्वर्गाची माहितीच भविष्यातली वेळ आपली नाही. ही वेळ अशी आहे की आम्हाला आमच्या जीवनाची खरं करायची. म्हणून देवाचे सेवक का निवडले जातात. लोक देवाच्या सेवकाकडे कशाला येतात त्यांच्याजवळ काय मिळते हे कधी अनुभव आम्ही घेणार आणि घेतले तर ते आत्मसात केले.
जीवनात दुःख येतात तेव्हा तो फक्त सल्ला घ्यायला येईल, पण दुःखाच्या अगोदरचे सल्ले घेतले तर जीवनात दुःख येत नाही. आता माझा सल्ला तुम्हाला मी देतो, पण मला जे सल्ला घ्यायचा आहे तुम्ही कोणा माणसाकडे जाणार आहे, मी त्यांनाच विचारणार. तुमच्या सर्व जीवनाचे दुःख आपत्ती जेव्हा तुम्ही आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही तुम्हाला त्या दुःखातून मुक्त करण्याची तयारी करत असतो. कारण ती दुःख कोणाकडे आहे, ज्याकडे शैतान बसलेला असतो त्याच्याजवळ ती दुःख आहे. कारण तोच दुःख देतो, तोच समस्या देतो, तोच संकट टाकतो, तोच निराशा टाकतो, तोच अस्वस्थ करतो. पण प्रभूशी दुःख मध्ये आता अठ्ठावीस हो कसती भारतात माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा येईन. मी जुमानाचा म्हणा पवनाने जी दुःख घेतली, किती अनुभव घेतले, कशी त्याचे कोणते कळेल तुम्हाला. त्यांनी दुःख घेतली आणि तो ख्रिस्तासाठी मरायासोबत गेली. त्याला किती वेळा मारलं, वेगळ्या सगळं टाकलं, तरी त्याचं भविष्यात त्याचं जीवनाला ख्रिस्तस करत. आणि 14 पत्रामध्ये त्याचं भविष्याचे त्यांनी व्यक्तत्व आम्हाला दिले. 21 पत्रामध्ये त्याची पत्र दुसरी 14 आणि त्या पत्रांची आम्हाला काय अनुभव आहे. ते प्रत्येक शहराचं गेले, अमुकाच्या गावाला गेले, त्या गावाने लेटर पाठवायचं, या गावाने आता आपला मोबाईलवर पाठवत आहे प्रवचन, मार्गदर्शक, शिकवण, नियम ना. हे आता तर डायरेक्ट मीडियाद्वारे पोहोचत, त्याद्वारे पहिलं पत्र. आणखी पत्र अशी का किती मैल चालत जावं लागत, बोटीने जावं लागते, गाडवावर जावं लागते, घोड्यावर जावं लागते, प्राण्याद्वारे पूर्वी वापर होतो. आणि या शहरातून त्या शहरात लेटर द्यायला फार कधी म्हणजे सगळी इतिहास आपल्याला दिलेली आहे. आणि ते इतिहास तुम्ही जर आत्म्याच्या द्वारे, सामर्थ्याच्या द्वारे, शांतीच्या द्वारे ते जर तुम्ही घेतलेले असेल तर तुम्हाला समजेल की देव तुमच्या जीवनात काय करू शकतो. नेहमी लोकांना एक सल्ला देतो, सगळं जावं पहिलं स्वतःला तुम्ही राहा देवाबरोबर. देव तुमच्या बरोबर राहील तर तुमच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी ज्या जे नियम ज्या वेळी जे तुम्हाला दिलेले आहे ते त्यांना पाळायला शिकवा. पहा मी लोकांच्या अंतापर्यंत सर्व दिवस तुमच्या, म्हणजे देवाने त्या बाप्तिस्माच्या द्वारे, शिक्षणाच्या द्वारे, मार्गाच्या द्वारे ज्या गोष्टी आम्हाला दिलेल्या त्या गोष्टी आम्हाला घ्यायच्या. त्या 16 पर्यंत त्याच्या वयाच्या मानाप्रमाणे वयाच्या द्वारे लोक सांगतो मी योगी धर्मात मी पुष्कळ पुढे गेलो. कारण त्याला समज आली की देवाशिवाय आपलं जीवन काहीच नाही. ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून बघा जन्मल्यापासून मला वेगळे केले. देवाने जेव्हा जन्म झाल्यानंतर त्याला देवाने त्याला वेगळं ठेवलं, तुला माझं काम करायचं. तुम्ही तुमच्या मुलांना कधी वेगळं करून ठेवतात का? पहिले कुठे पाठवते त्या पत्रास आजी मुलं मला स्वर्गात पाठवायचीच नाही. मग तो काय सांगतो की देवाने मला वेगळं करून ठेवलं, आम्ही वेगळे झाले पाहिजे या जगाच्या काही गोष्टी मोहापासून वेगळं झाले पाहिजे. आणि आमचा शेवटचा श्वास पर्यंत आम्ही स्वर्गात गेलो पाहिजे. बघा स्वर्गात लक्षात थोडी वेळ एक पण कसं झालंय, कारण देवाच्या राज्यात विमान नाही, घडण नसते तरी आम्हाला घडण मिळत नाही. दुःखाचा अनुभव आपल्याला दिसत आपल्या कृपेने बोलावले त्याला आपल्या पुत्राला
माझ्या भाई प्रगट करणे हे बरे वाटले अशासाठी की पराश्रयामध्ये त्याची स्वार्थाची घोषणा करावी आणि त्या मानवाची विचारून नाही मला सुवार्थ सांगायची. आपल्याला विचारायला लागतात, आपण अनेक लोक विचारतात प्रार्थना यायचं जायचं सगळे विचारतात बरोबर. तो सांगते हे माणसाची मी मस्करत न घेता देवाने मला जे निवडले त्याच्या कामासाठी ते मला त्याच्या कामाबरोबरच सांगायचं. आम्ही आमच्या जीवनात कशा प्रकारे प्रभूवर विश्वास ठेवणारे आहेत का अविश्वास ठेवणारे ते आम्हाला त्याच्या आम्ही आत्म्याची तयारी करा, सामर्थ्याची तयारी करा, शांतीची तयारी करा, मग ज्ञानाची. सूत्र 51:5 दावी सुन तुम्ही आजच्या उद्धार असतानाच मी पाहतो तो देवाने निवडलेली व्यक्ती असतो. तो सरळ भाषामध्ये सांगतो की मी पाहतो आपण ते पवित्र आहे. तुम्ही येणारे हरेक व्यक्ती कधी पाप कबूल करतात मनापासून, इकडे कबूल करणार तिकडे परत जोडणार, तुमची अपराध क्षमा झालेली नाही. का? कारण आमची पाप जीवनामध्ये खरोखर तो मुश्किलात पडला, त्याला पश्चाताप झाला. तेव्हा त्या पापाने लूपमध्ये 15:11 पासून सुरुवात केली तर तुम्हाला वाचायला तो एक पश्चाताप तो बदलला. तेव्हा तो आला मोठ्या भावाला, बाबाने पाठवलं तो आल्यानंतर छोट्या भाव घरात आले, मोठ्या भावाला कळवलं पण लोक फक्त जे काय चाललं. मोठ्या भावाला राग की माझ्या मित्रांवरून तुम्हाला का पाठवलं, काही लोक तसे सांगत वृद्धरावाला पाठवलं तुम्हाला का पाठवली ते त्याला कारण असत. देवाच्या लोकांना शैतानाच्या हातात सोडायचं. त्या बापाने त्याला अशा पद्धतीने सांभाळून ठेवलेलं होतं की त्या बायबलमध्ये एका पोराचं नाव खराब झालेलं आहे, आता तू केला तर तुझ्यामुळे माझं आणखी नाव खराब होईल. आम्हीच होतो, आम्ही या जगाच्या एक गोष्टी पापात गाडी फोडतो तेव्हा धावतो धावतो त्यावेळेला आमची नाव किती अपोआप खराब होते. प्राणी लोक दूर कसे होतात त्याला कारण तेच आहे. त्या जगाच्या मोहात आकर्षित म्हणजे आकर्षित झाल्यानंतर मनुष्य त्याच्या पूर्ण झाल्यानंतर समजलं येशूने पण आपल्या शिष्याच्या मध्ये 6:14 पूर्ण केली नाही, 6:9 पासून वाचलं क्षमा शिकाय प्रेमा सगळे गुण मिळतात येशूमध्ये. सगळे गुण शिकायला मिळतात जसा मोह वाटतो तेवढा देवापासून मनुष्य दूर होतो. आणि जेव्हा मोहावर विजय मिळवतो ना तेवढा तो देवाच्या जवळ जातो आणि जगाच्या मोहापासून दूर होतो. आज अनेक लोकांना मी चांगला सल्ला देतो त्यांना हे सल्ले आवडत नाही. लोक चुकीचे सल्ले देतात ते खूप सल्ले आपल्याला आवडत. तुम्ही चित्र बघा, तुमचं स्वतःच जीवनाचं चित्र बघा. येणी स्वतः आपल्या स्वतःच भविष्य स्वतःच शोधून काढायचं. मी माझं स्वतःच चित्र शोध मी पाप केलं तर मी वर्गात जाणार, मला किडे मुले खातील, माझं भविष्य नष्ट होईल. जेवढं मी चांगलं करेन, जेवढी प्रार्थना करेन, जेवढं प्रार्थना येईल, जेवढं लोकांना मार्गदर्शन करेन, जेवढं लोकांना शिकवेन तेवढं मला स्वर्गात काम होईल. मी उठणार आहे आणि तिथे तडपता नाही. छोटीशी गर्मीची परिस्थिती काय होते, आपल्या आत्म्याची गर्मी आहे ते पवित्र आत्मा एक अग्निरूपा एक सामर्थ्य एक अभिषेक. काल तुम्हाला माहिती की देवा आपल्याला असं एक दान देतो, मी पाहिजे त्या शिवाय ना आठवी त्या शिवाय तर काही केंद्राचं काम होतं त्या कामासाठी म्हणजे दादा कुणाला पाहिजे डोक्यात ठेवा आशीर्वाद प्रभू आशीर्वाद देत आहे तुम्हाला आशीर्वाद करणार. ते ठेवली ते डोक्यात झाला तर पडले डोक्याच्या तुम्हाला ताकातून काय निघाल बरोबर. माझ्याकडे हातात पकडलं कॅच कुठे क्रिकेटचा चान्स होता खेळत होता म्हणजे हरले.
त्याच्यामुळे मला हातात देवाने लगेच देव आले. तर तसंच एक आपल्या बाहेरची एक व्यक्ती नाव नाही येत त्यांना सांगितलं तुम्हाला आशीर्वाद पाहिजे एक घ्या. घ्यायला गेला त्यांचा लाट उडून गेला किती पडला तो त्याला पकडू नाही शकतो. तू आशीर्वाद आलेला तू दगड होता की त्याला आम्ही शिवू शकतोस. आली मी पकडला तर त्यांना वाटलं ती पण पकडेल. तो एक आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद कुणीच घेऊ शकत. पकडायला फार अडचण पडत आली आहे. परमेश्वर ह्या गोष्टी आठवते पाच पासून एवढा मोठा अधिकारी येशू कडे आहे आणि प्रभू येशू कडे असं तुम्हाला तुमच्या घरी यायचं त्यांचा विश्वास बघितला माझ्या छपराखाली अशी योग्यता नाही एक शब्द बोला माझा ताकद डायरेक्ट लाईव्ह व्ह्यू असतं ना त्या सगळं दिसत असत. कारण मला हे नाही आहे की माझ्याद्वारे असे चमत्कार होतात मी ते नाही बघत. तो आहे करतो तो करतो तुमच्यासाठी मी नाही करू शकत कारण तो परमेश्वर आहे. आपण पापी आहे आपण माणूस आहे आपल्याला उद्याचे द्या स्वतःची गॅरंटी नाही. म्हणून जर येसू तुमच्यामध्ये आहे ना तो जे काम करू शकते ते करतात आणि शैतान जर तुमच्यामध्ये काम करते वाईट ते सोडायचा प्रयत्न. एकाच माणसामध्ये दोन मान दोन आत्मिक काम करतात. एकाच माणसाला परीक्षा करा स्वतःची आत्मपरीक्षण करा की हा शैतान माझ्यात शिरलेला आहे तो वाईट करायला शिकवतो ना परमेश्वर माझ्या बरोबर आहे चांगलं करायला शिकतो. तुम्ही स्वतःचा परीक्षा आपल्या स्वतःची नसते बाराचे तीच आपल्या स्वतःला दंड भोगावा लागणार आहे. स्वतःची कर्म स्वतःला करू म्हणून त्या कोणासारखा आम्हाला बदलायचं जीवन बदला आपोआपस बदल. आम्ही सर्व मानव धर्म नाही बदलत कर्म बदलत. लक्षात इकडे कर्म बदलतात इथे धर्म नाही बदलत. कारण ज्या परमेश्वरने आम्हाला बनवले आम्ही त्या आदामाच्या अवस्थेतून निघाले नोहाच्या अवस्थेत गेले नोहाच्या अवस्थेतले आम्ही आले एक सातवी कुटुंब म्हणून आम्हाला सातवी कुटुंबात तर आमचं जीवन बदल आपोआप तुमच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा आहे तो आत्मा चांगला राहणार सैतान आला तू पळतो तो निघाला. त्याने सांगितलं माझ्या अंगातला शिकार होता तो निघून गेला मला बरं वाटलं हल्ली आहे आणि तो दगड तो एक आशीर्वाद हल्ली आहे अद्भुत बोलतो. परमेश्वर देव की माहिती देवाचा वापर आपल्याकडून चांगलाच पाहिजे हल्ली आहे. चोवीस एक प्रार्थना केली परमेश्वर पिता सर्वांना आशीर्वाद तुझ्या वचना तुझ्या मार्ग तुझ्या आशीर्वाद.